मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयासाठी सेतू अभ्यासक्रम 2023-24 यामधील पूर्व चाचणी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कोविड-19 पासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2019-20 शाळा पूर्णपणे बंद होत्या। त्यानंतर पुढील वर्षी शैक्षणिक वर्ष 2020-21 काही प्रमाणामध्ये शाळा सुरू होत्या आणि याच कालावधीमध्ये शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याचाच एक भाग म्हणून या दोन्ही वर्षी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली होती। आता याच पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षापासून शाळा नियमितपणे जरी सुरू असल्या तरी देखील अनेक शिक्षक व पालकांनी हा सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना याही वर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2023-24 देखील देण्यात यावा अशी विनंती केलेली होती। आणि त्यानुसार विद्यार्थ्याच्या मागील वर्गातील महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित अभ्यासाची उजळणी आणि पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी या दोन्ही उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे। मित्रांनो, हा सेतू अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी तयार केलेला आहे। तर या सेतू अभ्यासक्रमाची आवश्यकता, ह्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची आहे या संदर्भात सर्व माहिती सांगणारा व्हिडिओ, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो, ह्या 19 दिवसांचा हा सेतू अभ्यासक्रम आहे। याची सुरुवात एका पूर्व चाचणीने होईल व शेवट उत्तर चाचणीने होईल। त्यानुसार इयत्ता 6वी ते 10वीच्या सर्व सेतू अभ्यासक्रम त्यांची पूर्व चाचणी व उत्तर चाचणी व दिवसनिहाय सर्व घटक आपल्या चॅनेलवरती अपलोड होणार आहेत। त्यामुळे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओकडे जाऊया। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यासाठी जी पूर्व चाचणी देण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। ही 15 गुणांची चाचणी आहे। अशाच प्रकारे विज्ञान भाग 2 देखील 15 गुणांची चाचणी असेल। तर अशा प्रकारे विज्ञान या विषयाची पूर्व चाचणी 30 गुणांची असेल। आणि आत्ता 10वीसाठी ही जी पूर्व चाचणी आहे किंवा पूर्ण सेतू अभ्यासक्रम जो आहे हा इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। यामधील पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न पहिला, खालील प्रश्न सोडवा। 8 गुणांचे हे प्रश्न असतील। वर्तुळाकार गतीची 4 उदाहरणे लिहा। या ठिकाणी 4 उदाहरणे जरी विचारली असतील, आपण 4 पेक्षा अधिक उदाहरणे या ठिकाणी घेतलेली आहेत। तर एकसमान चालीने फिरणाऱ्या गोपनीतील दगडाची गती, त्याचबरोबर सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, रहाटपाळणा त्याची गती, विद्युत पंख्याच्या पात्याची गती, कृत्रिम उपग्रहाची पृथ्वी भोवतालची गती, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनची अणुकेंद्रका भोवतालची गती, हे सर्व वर्तुळाकार गतीची उदाहरणे आहेत। पुढील प्रश्न, खालील अभिक्रियावरून दिलेला पदार्थ आम्ला आहे की आम्लारी आहे हे ओळखायचं। तर या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ह्याचं विचारण झाल्यानंतर कॅल्शियम प्लस आणि 2OH- या ठिकाणी तयार होत आहेत। आपल्याला ओळखायचं आहे हा पदार्थ आम्ला आहे का आम्लारी आहे। तर हा पदार्थ आहे मित्रांनो कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हा पदार्थ आहे आम्लारी। कारण आपल्याला माहीत आहे की जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर, त्याचं विचारण झाल्यानंतर जर तो OH- हे आयन्स देत असेल ना, तर तो पदार्थ असतो आम्लारी। पुढे जाऊया, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, त्याचं विचारण झालेलं आहे H+ + Cl-। अशा प्रकारची उत्पादकं इथं मिळालेली आहेत आणि हा पदार्थ आम्ल आहे। त्याचं कारण ज्यावेळेस एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो आणि तो H+ हे आयन्स देतो त्यावेळेस तो पदार्थ असतो आम्ल। त्यामुळे या ठिकाणी या अभिक्रियेमध्ये H+ आयन्स दिलेले आहेत, त्यामुळे HCl हा पदार्थ आम्ल आहे। पुढे जाऊया, उपप्रश्न क्रमांक 3, गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा लिहा। तर पहिली संज्ञा मित्रांनो वक्रता त्रिज्या। तर ही वक्रता त्रिज्या आहे। पुढे वक्रता केंद्र आहे। तर वक्रता केंद्रापासून परिघावरील कोणताही बिंदू ही वक्रता त्रिज्या असते। वक्रता केंद्र म्हणजे हा आरसा ज्या गोलाकार काचेपासून बनणार आहे त्याच्या केंद्रबिंदूला वक्रता केंद्र म्हणायचं आहे। त्यानंतर मुख्य अक्ष आहे, हा पूर्ण मुख्य अक्ष आहे। मुख्य अक्ष म्हणजे काय, आरशाचा ध्रुव व वक्रता केंद्र यांच्यामधून जाणारी एक सरळ रेषा, त्याला मुख्य अक्ष म्हणायचं। पुढे हा आरशाचा ध्रुव आहे, आरशाचा ध्रुव म्हणजे P
पीने दर्शवला जातो तर आरशाच्या पृष्ठभागावरील मध्यबिंदू त्याला आपण आरशाचा ध्रुव म्हणत असतो. पुढे जाऊया. आकृतीचे निरीक्षण करून कार्बन संबंधीचा तक्ता पूर्ण करा. तरी आकृती दिली आहे आणि या आकृतीमध्ये पाहू शकतो आपण 6 प्रोटॉन आहेत, 6 न्यूट्रॉन आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर यानुसार कार्बनची संज्ञा काय? सी आहे. अणुअंक 6 असेल. अणुवस्तुमानांक किती असेल? 12 आहे. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे आपल्याला 2.4. आणि याची संयोजे आपल्याला सांगायची आहे. तर कार्बनचे संयोजक किती आहे? 4. जे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे कार्बनचे संयोजक आहे. किती असेल? ती 4 असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्न सोडवा. 3 गुणासाठी हा प्रश्न असेल. घटक, चिन्ह आणि त्यांचे उपयोग इथं विचारलेले आहेत. तर विद्युत रोध ह्याचं चिन्ह आपल्याला सांगायचं आहे, दाखवायचं आहे. तर अशा प्रकारचं हे विद्युत रोधाचं चिन्ह आहे. ह्याचा उपयोग मित्रांनो परिपथातून जाणारी विद्युत धारा नियंत्रित करणे. दुसरा घटक व्होल्टमीटर, त्याचं चिन्ह पहा या प्रकारे आहे. याचे उपयोग परिपथामधील विभवांतर मोजणे. आणि आपल्याला माहिती आहे व्होल्टमीटर नेहमी समांतर जोडणीमध्येच जोडला जातो. तिसरा घटक आहे विद्युत दिवा, त्याचं चिन्ह हे 2 प्रकारे आहे. त्याचं कार्य पाहूया आपण. तर विद्युतधारेचे वहन तपासणे. आता विद्युत दिव्याच्या मदतीने परिपथामधून जाणारी विद्युतधारा ही तपासली जाते. कशाप्रकारे तपासली जाते पहा. जर विद्युत दिवा अप्रकाशित असेल तर विद्युतधारेचे वहन होत नाही, आणि विद्युत दिवा प्रकाशित असेल तर विद्युतधारेचे वहन होते. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 खालील कृती पूर्ण करा. 4 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. खालील आकृत्या कोणत्या प्रकारच्या दुर्बिणी आहेत हे ओळखून त्यांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावरील हे सर्व काही प्रश्न आहेत. तर पहिली आकृती आहे न्यूटन पद्धतीची आकृती. चला या आकृतीमध्ये सर्वात अगोदर आपण नावे देऊया. तर या ठिकाणी ही नेत्रिका असेल. त्यानंतर हा अंतर्वक्र आरसा आहे. आणि पुढे दुसरी आकृती आहे ती म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची ही दुर्बीण आहे. यामध्ये देखील आपण नावे देऊया. पहिला बहिर्वक्र आरसा, त्याचबरोबर ही नेत्रिका असेल, आणि शेवटी या ठिकाणी अंतर्वक्र आरसा देखील वापरलेला आहे. तर इथं हा बहिर्वक्र आरसा आहे आणि दोन आरसे जे आहेत हे अंतर्वक्र आरसे आहेत. पुढे जाऊया. खालील दुर्बिणीत वापरण्यात येणाऱ्या आरशांचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. न्यूटन पद्धतीची जी दुर्बिणे त्यामध्ये अंतर्वक्र आरसा आहे, आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण आहे मग यामध्ये अंतर्वक्र आरसा व त्याचबरोबर बहिर्वक्र आरसा देखील वापरलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयाची सेतू अभ्यासक्रम 2023-24 अंतर्गत पूर्व चाचणीविषयी माहिती घेतलेली आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाची पूर्व चाचणी आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञान विषयाची व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.